आफ्टरनून प्रमोद पाटील ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता जस्ट मगाशीच उठलो आहे, उठून उठलो 10 वाजताच, पण आंघोळ वगैरे करायची राहिली, आंघोळ वगैरे केली आणि मग गाडी धुली. ही बघा, इकडे बाबा जे होतं, इकडे रिद्धी माझी निघली स्कूलला जायला. चल बेटा, बघा कशी लंगडी केली गेली, चालते बघा लय मस्ती करत जाते ती. चल, वाजले 12:30, आता चाललं आहे रिद्धीला घेऊन. आता रिद्धीला आज आणायला पण मीच येईन ना बेटा, कारण आज शाळा कितीला सुटेल? 2 वाजता. आज 2 वाजता शाळा सुटेल तिची. आज सॅटरडे आहे म्हणून आज 2 वाजता शाळा सुटेल. चला आता तिला जातो घेऊन शाळेत, पाऊस पण पडत त्याच्यामुळे. नाही, काल फ्रायडे होता, आज सॅटरडे, आज लवकर सुटेल शाळा. इकडे 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 किती बाजून आले. बाबा साहेबांचे दर्शन होत नाही ना आम्हाला. बाबा आलेला आहे, बिझी झाले बाबा, हल्ली दिसत ना, हल्ली लय बिझी झाले. आले आजकाल भेटायला बी येत ना आम्हाला. स्कूलला स्कूलला स्कूल टाइम. चल लवकर लवकर. सँडल कुठे आहे? कुठे आहे? बघा ही एडी अशी आहे ना, इसरली. सँडल घालायची सोडून बघ, ही चप्पल घातली होती. आहे का वर? आहे का बघता? हे सँडल आहे का वरती तिथे? आलो आताच तिला सोडून रिद्धीला स्कूलमध्ये. आणि इकडे माऊचा नात्यात काही ना काही चालू असतं. मोबाईल घेत निसती, त्याच्या मोबाईल बघत होते. इकडे बघा, गेल्यावरही जेवण येतं काही ना काही. जेवल्यावर येते ती जेवली लोक कवच 12 वाजताच जेवले आणि ते 11:30 ना आता त्यांना देते भजी बिजी आणून. परत जेवू मस्त गे. पेपर आणा भजे दे ना जेवणावा, कडक कडक काहीतरी ते भाताचे बरोबर. भात आणि भजे आहेत आणि लोणचा, आपला लोणचा असतो की जेव्हा रिद्धीला जर सोडलं तर वाजले 1 वर होईल टाईम जेव्हा तर रिद्धीला पण आणायचा. मग जाऊ रिद्धीला आणायला. आपण जस्ट जेवलो आता लगेच, काय भाजीचा वार होता ना, त्याचे मुलं कधी असतं वेळ जेवतात असतं भाजी जेवायला. बघा माझी झोपती बिचारी मस्त वेगळी, पाणी पिऊन जाऊ खाली वापस. पिला आता मस्त वेगळी सविता. ते कपडे आहेत ना तिथे टाकायचे होते. वाजले आता 2, रिद्धीचा स्कूल सुटायचा टाईम झाला आहे. पण जाऊ रिद्धीला आता स्कूलला आणायला. स्कूल सुटला आहे आता. चला तुला खालती तिथे ती पुरी कुठली आहे? तणाची पुरी आहे तिथे खालती, कच्ची चिप्शी आहे. कवा आणली तिथे? नक्की का? आता वाजल्यात 6:30 मला वाटतं. मी निघलो आहे गाडीवर, दिव्याला एक ट्रिप मारून आलो आहे. आणि आता इकडे बघा, समोर पावसाने सुरुवात चांगली केलेली आहे. आहे आता गाडीवर बघूया, 10-11 वाजेपर्यंत चालू आपण, मग घरी जाऊ. आता जातो डायरेक्ट स्टँडला, एका मित्राची गाडी बंद पडली म्हणून तो थांबलो होतो मी. त्याला ती गाडी गॅरेजला सोडली त्याची आणि तिथून आलो मी इकडे. बघा आता पोहोचतो मी ह्या स्टेशनला. वाजल्यान आता 9:30, कारण गाडीत गॅस होती, ती संपून टाकली. आता आता इकडे बघा, गाडीत गॅस एकच पॉईंट राहिले, त्याचे मुलं आले आता इथं भरायला. मग आता इथून गॅस भरून वापस आपण जाऊ रिक्षावर आणि ट्रिप मारीत राहू. 11 वाजेपर्यंत करू, काय होतील त्या ट्रिपा मग बंद करून सरळ घरी जाऊ. मग सकाळी गाडी धुवून वापस, तिथं गाडी धुवायची नीट व्यवस्थित, कारण लय घाण झाले आतून खालती दिली. ती बी धुवून थोडा टाईमच लागेल उद्या. मग त्याच्यानंतर संध्याकाळीच गाडीवर जाऊ आपण. भेटला टाईम तर दुपारी जाऊ, नाही तर संध्याकाळी जाऊ. आता सध्या गॅस भरून घेता, मग जाऊ सीधा घरी. घरी नाही, सॉरी, जाऊ रिक्षावर जाऊ स्टँडला. आता वाजल्यान 10, इकडे बघा आमचा तेजस भाई पण आले आज इकडे. इकडे जयेश, जयेश आज आता आवरा टाईम झाला, पण इकडे गाड्या बघा किती लागल्या लाईनला आमच्या. हे बघा लाईन बघा, अंक्या व्हायला अंक्या व्हायला अंक्या व्हायला अंक्या ना अंक्या झाला घेतो मी, त्याचा काही टेन्शन ना.
अंक्या झाला जातो आता उभा असेल आता पहिला अंक्या बोलत असत उभा राहायचा आवरे गाड्या आज आली तरी आता मी जस्ट गॅस भरून आलेल्या गाडी ना की तुम्हाला सांगितलं ना गाड्या बघा किती येते 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10 गाड्या अजून बंद रे वाट नांदा बी आता अजून बंद चला आता आता आपण मस्त पैकी पुन्हा जेला जेला हे बघा आता जस्ट घरी गेल्या आता वाजल्या मनावर 11 वाजल्या आता चालेल जेवायला बघा घरी आलो मी नव्हतो तर हिने मला मेडिकलला चालवले तिच्या बोटाला लागले ती म्हणजे मला बँडेज पट्टी पाहिजे आता इथला मेडिकल चालू आहे ना आपला म्हणून आपण चालले मेडिकलवर 50 झाला तर बरं आपला यात मग दाखवतो आता हिने घेतली बँडेज पट्टी नाही भेटली म्हणून हिने कॅडबरी घेतली धावाली नाही इकडे बघा पाऊस किती पडतोय पावसात भिजत भिजत म्हणा हिने घेऊन गेली चालतं बघ बघ मला अंगते आज पहिल्यांदा वेळ भेटतो तुम्ही जेव्हाचा टाईम झाले आणि तिकडे वहिनी त्यांची इथे ना ती लोक रांगोळी करतात तिकडे दाखवत आहे तुम्हाला आणि ही लोक बघा इकडे बघा आमचा विनीत भाई पण इथे रांगोळी काढतोय आज उद्याच्या तयारीसाठी विनीत रांगोळी काढतोय आणि हे बघा हे नमन बघ असा उघडत आहे काहीच नाव हिचा विधी विधी ती बघ ती पलाली बघा मला बघितल्याने एवढं टप्पी बघा यांचा टप्पी विनीत यांचा टप्पी हो बघा वहिनी किती भारी रांगोळी करते बघा उद्याची तयारी करते वहिनी आमची माझी रिद्धी बोलते का उद्या मी लवकर उठून बैठकीला येणार आहे येणार ना बेटा हा उद्या सकाळी उठवता तिला वहिनी मी ही बघा ही विधी विनीत भाई बघा आमचा कसा रांगोळी बघा कसा काढतो बघा मस्त आहे की ना बघा विनीत भाईची ड्रॉइंग बघा काय नाही करत तो चला आम्ही चाललो आता जेवायला आपला टाइम झाला जेवायचा चला हे बघा आपल्या आता सविता जेवायला वाढते हे बघा हे दुकानात गेली नाही बघा कॅडबरी गेली नाही हा क्या चला या जेवायला तुम्ही पण आता मी पण जेवतो आता वाजले किती बघा 11:30 वाजले 11:15 चला जेवल्यावर भेटतो मी तुम्हाला आता जस्ट जेवलो आताशी आता जेवण वगैरे झाले आता चालले नाक्या वापस मेडिकलमध्ये चालल्या सविताच्या गोळ्या संपल्यान त्या आणा चालल्यान रिद्धी आणि मी नाक्यावर सो तुम्ही आपल्या सोबत रेत राहा आता मी आणि विनीत आम्ही दोघं आहे आम्ही चाललो आहे आम्ही आता रिद्धी पण आमची झोप दिला आम्ही चाललो आहे आता नाक्यावर हवे नाही नाक्यावर चाललो आहे आपण मेडिकलमध्ये जाऊ तो तिथं बसलं जा वहिनी जवळ आणि आणखी जवळ त्या लागला चला आपण जाऊन येऊ चला आपण जाऊन येऊ आता नाक्यावर रिद्धी आणि मी आम्ही आले आता नाक्यावर मेडिकलमध्ये तुम्हाला दाखवा जा इकडे बघा आपल्या भावाचं मेडिकल आहे आम्ही चाललो आता हा हे गोळीचं पॅकेट आहे चल बस गाडी बस चला गोळ्यांचं पॅकेट काय सविताला काय जमलाच नाही तो हे करायला मग आता आम्ही जो भेटलाय तो घेऊन आलोय गोळ्यांचं पॅकेट तिला मेडिकलमध्ये चला आता जस्ट आलो घरी बेडरूममध्ये आता आम्ही झोपायची तयारी करतो सो तुम्हाला सर्वांना गुड नाईट बाय बाय आता उद्या मी बैठकीला जाणार आहे गाइस माझी रिद्धी आज सकाळी बैठकीला जाणार आहे चला 5 पैसे उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये भेटू आपण